राष्ट्रीय सभेची वाटचाल एकोणावीसशे पाच तर ते एकोणावीसशे वीस हा हिस्ट्री क्रॅश कोर्स किंवा हिस्ट्री फास्ट ट्रॅक क्रॅश कोर्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात यात आपण फक्त काही जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते कवर करणार आहोत त्यात पण आपण जास्त थिरी वगैरे काही जास्त घेणार नाहीत फक्त जे इम्पॉर्टंट आहेत तेच आपण बघणार आहोत ज्याच्यावर क्वेश्चन येतात आणि ते आपल्याला जसेच्या तसे पाठांतर करायचे आहे बघा फार कमी वेळ राहिलेले आपल्याकडे शिल्लक आणि अशामध्ये एखादी नवीन कन्सेप्ट शिकणे त्याचं रिव्हिजन करणे हे थोडस अवघड आहे किंवा वेळ वे फार कमी आहे म्हणूनच तुमचाही जास्त वेळ नाही घेता आपण डायरेक्ट सुरू करूया आपल्या ले आजच्या लेक्चरला तर राष्ट्रीय सभेची वाटचाल आता प्रत्येक वेळी राष्ट्रीय सभा म्हणण्यापेक्षा मी याला काँग्रेस म्हणेन तुम्ही म्हणाल ही आजची राहुल गांधीवाली काँग्रेस का तर होच हीच काँग्रेस जी आधी नेहरूंकडे होती जी आधी लोकमान्य टिळक यांच्याकडे कधी काळी होती सुभाषचंद्र बोस यांच्याकडे कधी काळी होती तर तीच काँग्रेस ज्याला इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रीय सभा असं म्हटलं जायचं मी सिंपली याचा उच्चार काँग्रेस करतो तुम्ही समजून जायचं की राष्ट्रीय सभा आहे तर एकोणावीसशे पाच बनारसच्या अधिवेशनात नामदार गोखलेंने ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले एकोणाशे पाच मध्ये बनारस येथे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले आता यांना नामदार काय म्हणायचे कारण हे मंत्री होते प्रांतिक विधी मंडळामध्ये आता ब्रिटिश अंतर्गत स्वराज्याचे ध्येय म्हणजे काय की त्यांचं काय म्हणणं होतं की ठीक आहे केंद्र सरकार ब्रिटिशांचंच असेल जसं आज आपलं नरेंद्र मोदी जी अमित शहा पाहतात ते केंद्र सरकार ब्रिटिशांचं असेल फॉरेन पॉलिसी ब्रिटिशांची असेल आर्मी ब्रिटिशांची असेल परंतु राज्यात आम्ही जे चालवतो हो महाराष्ट्र गोवा कर्नाटक पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश हे जे असे राज्य चालतात तर हे राज्य तुम्ही आम्हाला द्या आम्हाला म्हणजे भारतीयांना द्या आणि वरती तुमची सत्ता असेल तरी चालेल याला त्यांनी डॉमिनन्स असं नाव देण्यात आलं होतं की ऑस्ट्रेलियामध्ये असं स्ट्रक्चर ब्रिटिशांनी निर्माण केलं होतं डॉमिनन्सचं तर तेच एक स्ट्रक्चर जे आहे या कृष्ण गोखले यांनी इंग्रजांसमोर मांडलं होतं कधी एकोणावीसशे पाचच्या बनारसच्या अधिवेशनात पुढे एकोणावीसशे सहामध्ये कोलकाता येथे अधिवेशन झालं मग दादाभाई नवरोजी यांनी स्वराज्य हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले स्वराज्य म्हणजे की सेल्फ गव्हर्नन्स म्हणजेच आमचं स्वराज्य आमचंच राज्य असेल मग ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल महानगरपालिका असतील नगरपालिका असतील म्हणजे आम्हाला स्वराज्य पाहिजे आहे मग याच अधिवेशनात चतुर्सूत्रीचा ठराव मंजूर करण्यात आला मीन्स फोर प्रिन्सिपल ठरवण्यात आले आता हे फोर प्रिन्सिपल कोणते होते पहिलं आहे स्वराज्य मीन्स सेल्फ गव्हर्नन्स स्वदेशी मीन्स देशी ब्रँड वापरणं आणि राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार बायकॉट तर अशी चार सूत्री होती एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की एकोणावीसशे सहाच्या कलकत्त्या अधिवेशनात दादाभाई नवरोजी यांनी मांडलेली चतुर्सूत्री कोणती होती किंवा चतुर्सूत्री ही कोणत्या अधिवेशनात मांडली गेली होती तर ही एकोणावीसशे साठच्या कोलकाता अधिवेशनात ज्याचे अध्यक्षस्थान दादाबाई नवरोजी यांच्याकडे होत ही चतुर्सूत्री व्यवस्थित लक्षात ठेवा स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही पाठ करून टाकायची पुढचं आहे एकोणाशे सातच्या सुरत अधिवेशनात मात्र जहाल आणि मवाळ गट यांच्यात फूट पडून काँग्रेसचं विभाजन झालं अं जहाल आणि मवाळ जहाल म्हणजे काय थोडेसे उग्र त्यांचं काय म्हणणं होतं की असं तोंड वाजून न्याय मिळत नाही तर तोंडात वाजवून न्याय मिळावा लागतो आणि मवाळ यांचं काय म्हणणं होतं ठीक आहे आपण आंदोलनं देऊ निवेदनं देऊ त्यांच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळेल जहाल गटाचं नेतृत्व करायचे लोकमान्य टिळक आणि मवाळ गटामध्ये नामदार गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि फिरोज शाह मेहता हे होते लाला राय या दोन्ही गटांमध्ये दरवेळी भांडणं व्हायचे तर त्यावेळी ते दोघांचे भांडणं सॉर्ट आऊट करायचे परंतु एका वेळेनंतर जे आहे दोन हजार म्हणजे दोन हजार नाही एकोणावीसशे सात नंतर मात्र या दोघांमध्ये फूट पडून गेली आणि काँग्रेसचं विभाजन झालं मग त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांची त्यांची वेगळ्या संघटना माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले आणि बाकीचे हे काँग्रेस चालू ठेवले पुढे वॉइराव कर्जनच्या राजीनाम्यानंतर लॉर्ड मेंटो हा वायसराय बनला आणि भारतातला सर्वात लोकप्रिय वाईसराय म्हणून रिपनला ओळखले जाते आता लॉर्ड रिपनला आणखी एक ओळखलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्थेचे जन कोणाला म्हटले जाते एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन आलेला आहे तर त्याचं सुद्धा आन्सर रिपन आहे आणि भारतातलं सर्वात लोकप्रिय वाईसराय म्हणून कोणाला ओळखलं जातं तर लॉर्ड रिपन यांना ओळखलं जातं पुढे लॉर्ड होर्डिंग आले आता लॉर्ड होर्डिंगने काय केलं की ब्रिटिशांची राजधानी जी बेंगॉलमध्ये होती तर तिला दिल्लीला हलवलं आता दिल्लीमध्येही खरं राजधानी होती मुघलांची मुघलांनी दिल्लीला राजधानी वसवली होती परंतु इंग्रजांनी आधी कॅलकत्ता इथे होती त्याच्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सपट हा अहवाल आला कधी तर एकोणावीसशे एकोणावीसमध्ये हा मॉन्टेग्यू चेम्सपट कायदा आला आणि याच्यामध्ये डुवेल गव्हर्मेंट सिस्टीम इंट्रोड्यूस करण्यात आली म्हणजे काय की सेंटर गवमध्ये पण एक गव्हर्मेंट आणि स्टेटमध्ये पण एक गव्हर्मेंट मीन्स डुवल गव्हर्नमेंट सिस्टीम लॉर्ड चेम्सपोट यांनी इंट्रोड्यूस केली पुढे एकोणावीसशे एकोणावीस ला पंजाब प्रांतात वॉइसरॉय चेम्स स्पोर्टने रॉलेट ऍक्ट लागू केला आणि त्याच्यानंतर तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झाले या दोन्ही ज्या माहिती आहे डायरेक्ट पाठांतर करायचे आहेत तुम्हाला की जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं याचं वर्ष पाठ करायचं आहे तारीख पाठ करायची आहे तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस मध्ये आणि पंजाब प्रांतात एक रोलेट नावाचा ऍक्ट लागू करण्यात आला आता तो ऍक्ट कोणी लागू केला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो तर ते लक्षात ठेवा वॉइस रॉय चेम्स पुढे लखनौ करार आता मध्ये क्वेश्चन येतो की लखनऊ करार हा कोणत्या दोन पार्टींमध्ये झाला तर एक पार्टी इकडची होती तर ती होती काँग्रेस आणि तिकडची होती मुस्लिम लीग ठीक आहे हे कधी झालं तर एकोणावीसशे सोळाच्या लखनऊ मध्ये एक अधिवेशन भरलं होतं तर त्याच्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात हा करार करण्यात आला आता याच्या फार तरतुदी आहेत की या करारामध्ये काय काय सांगण्यात आला तर त्या तरतुदी वाचायला आपल्याला तेवढा वेळ नाही आहे म्हणून तुम्ही आत्ता एवढंच लक्षात ठेवा की लखनौ करार हा मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोन पार्टींच्या दरम्यान झाला एकोणावीसशे सोळामध्ये पुढचं एक फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे बेझंट यांच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येतो आता या बेझंट कोणत्या देशाच्या होत्या तर या आयर्लँडच्या होत्या आयर्लंडमध्ये जे होतं सेल्फ रूल म्हणजे होम रूल ही चळवळ सुरू करण्यात आली होम रूल म्हणजे काय की आपल्या देशाचा कारभार आपणच सांभाळायचा सेल्फ रूल स्वतः सांभाळायचा मग भारतात सुद्धा होम रूल चळवळ ही लागू करण्यात आली आणि खूप सारे ठिकाणे जे आहे भारतात त्याच्यानंतर होम रूल हे राबवण्यात आलं त्याच्यानंतर एक सप्टेंबर एकोणावीसशे सोळा पासून मद्रास प्रांतात बेझंट यांनी होम रूल ही चळवळ लागू केली आणि टिळकांनी एप्रिल एकोणावीसशे सोळा मध्ये बेळगाव इथे म्हणजे आज जे कर्नाटकमध्ये आपलं जे बेळगाव आहे ते बेळगाव तिथं रूल चळवळ लागू केली पुढचं ॲनिवेझंट यांनी सुरू केलेले जे साप्ताहिक आहे आणि दैनिक आहे यांच्यावर क्वेश्चन येतो तर ॲनिबेझंट यांनी कॉमनवेल्थ हे साप्ताहिक सुरू केलं म्हणजे एका हप्त्याचं विकली एक जे पेपर येतो त्याला साप्ताहिक म्हणतात आणि न्यू इंडिया हे दैनिक सुरू केलं त्याच्यानंतर असा पण क्वेश्चन आलेला आहे की बेझंट ह्या डॅश डॅश साली काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या एका वेळी हा क्वेश्चन आलेला आहे तर या एकोणावीसशे सतराच्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष सुद्धा होत्या पुढचं जसं आपण पाहिलं की रोलेट ऍक्ट आणि जालियनवाला आता रोलेट ऍक्ट काय होता रोलेट ऍक्ट असं सांगायचं की जे पण राजद्रोहच्या हो गुन्ह्याखाली अटक केले जातील तर त्यांना विना चौकशी दामून ठेवण्याचा अधिकार आता सरकारला मिळाला होता हा कायदा अठरा मार्च एकोणाशे एकोणावीस मध्ये पास झाला म्हणजे कुठल्याही पद्धतीचं अरेस्ट वॉरंट आपण जे म्हणतो आपल्या पोलीस येतात आपण पिक्चरमध्ये सी आय डीमध्ये पाहिलं असेल कुठंतरी की पोलीस येतात अरेस्ट वॉरंट दाखवतात आणि घेऊन जातात तरी तर असं सांगण्यात आलं की अरेस्ट वॉरंट वगैरे काही नसेल कोणालाही सरकार कधीही पकडेल पण त्याच्या विरोधातच नंतर जे आहे तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीसमध्ये डॉक्टर किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथे एका सभेवर जनरल डायरने म्हणजे जालियनवाला बागने Uh, जे आहे गोळ्या झाडल्या त्याच्यानंतर हा एक मोठा एक मॅसेकर होता म्हणजे एक हत्याकांड होती याची माफी खुद्द इंग्लंडच्या पंतप्रधान यांनी फार वेळा मागितलेली आहे भारताची ऑफिशियल त्यांनी माफी मागितलेली आहे की आमच्याकडनं ही चुकी झाली त्याच्यानंतर ऑक्टोबर एकोणीसशे एकोणास मध्ये एक हंटर कमिशन नेमण्यात एक आले एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे की हंटर कमिशनची नेमणूक कशासाठी करण्यात आली होती तर हंटर कमिशन याची नेमणूक जालियनवाला बाग हत्याकांड याची चौकशी करण्यासाठी झाली होती पुढची आहे खिलाफत मुवमेंट ॲक्च्युअली मध्ये इंग्लिशमध्ये याला कॅलिफट कॅलिफत असं म्हणतात कॅलिफत मीन्स इट इज अ रिलीजियस लीडर तो एक लि लीडर राहतो आता ही चळवळ एकोणावीसशे एकोणावीसमध्ये भारतात अली बंधू यांनी सुरू केली आणि त्याच्यानंतर चोवीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणावीसमध्ये दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे आयोजन करण्यात आले आणि याचं अध्यक्षस्थान महात्मा गांधीजी यांना देण्यात आलं आता याच्यामध्ये कसं होतं तुर्कस्तानचा जो पाशा होता त्याला कॅलिफत म्हणून पाठिंबा दर्शवण्यासाठी ही मुवमेंट लागू करण्यात आली होती पुढचं आहे वीस फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणावीस रोजी नागपूर येथे या खिलाफत सभेचे एक खास अधिवेशन भरले आणि या अधिवेशनात असहकार चळवळीस पाठिंबा दर्शवला गेला त्याच्यानंतर एक ऑगस्ट एकोणावीसशे वीसला ला असहकार चळवळ प्रारंभ करण्याची गांधीजींनी घोषणा केली तर हे एकोणावीसशे पाच तर एकोणावीसशे वीसपर्यंतच्या पर्यंतच्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद